फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 8 जानेवारी 2022, वार शनिवार, पौष शुद्ध षष्ठी. आज राशीचक्रामध्ये आपल्या काय घडामोडी घडणार आहेत ते बघूया. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे, थोडासा त्रासाचा आहे. आपण एखाद्या नवीन कामामध्ये जर का सहभागी झाला असलात तर त्यामध्ये थोडीशी धावपळ होण्याची शक्यता आहे. आपल्यापैकी जे कोणी डॉक्टरी पेशाशी निगडीत आहेत त्यांच्याकरता काही चांगल्या संधी चालून येणार आहेत. आज त्याचा आपण उपयोग करून घ्या. शुभ रंग लाल आणि शुभ अंक 5 आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हा मंत्र 13 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आणि सौभाग्यमय. आज आपल्यापैकी जे कोणी वकील असतील त्यांच्याकरता काही चांगल्या संधी किंवा एखादा गुणगौरव प्राप्त होऊ शकतो. आपल्या राशीपैकी जे कोणी व्यावसायिक आहेत त्यातल्या त्यात किराणा व्यावसायिक त्यांच्याकरताही चांगली आवक झाल्यामुळे आनंद प्राप्त होऊ शकतो. राशीकरता शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण ओम शनैश्वराय नमः हा मंत्र 25 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा धकाधकीचा आणि धावपळीचा आहे. गेले काही दिवस आपण एखाद्या नवीन उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्यात काही विलंब लागल्यासारखं आपल्याला जाणवेल असा अनुभव घ्याल. आपल्या राशीपैकी जे किराणा व्यावसायिक आहेत त्यांच्याकरता आनंदाचा काळ आहे. शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण शनि महात्म्य ग्रंथाचं वाचन करा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. आपल्या घरगुती एखाद्या समारंभासाठी आपली आज धावपळ होईल आणि त्यामुळे आपण थकून जा, परंतु समाधान आपल्याला नक्की वाटेल. आपल्यापैकी जे कोणी कलावंत आहेत, जे कोणी अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांच्याकरता काही चांगल्या संधी येतील याचा आपण लाभ घ्या. शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 9 आहे. आज आपण नमो भगवते हनुमंताय हा मंत्र 35 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास सिंह रास. सिंह राशीकरता आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे. आज एखाद्या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करण्याकरता उत्तम कालावधी आहे. आज आपल्यापैकी जे कोणी केटरिंग क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना काहीतरी चांगल्या प्रकारच्या उत्तम अशा ऑर्डर्स मिळतील, त्यामुळे ते समाधानी होतील. शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 3. आज ओम नमो भगवते हनुमंताय हा मंत्र 11 वेळा म्हणा, सुखप्राप्ती होईल.
राशिचक्रातली पुढची रास कन्या रास. कन्या राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे, समृद्धीचा आहे. आज आपल्याला जर वास्तू खरेदीची इच्छा असेल तर त्याकडे निश्चित लक्ष द्या. सुंदर योग आहे. आपल्यापैकी जे कोणी रंगभूषा या व्यवसायाशी निगडित आहेत त्यांना उत्तम अशा प्रकारची संधी आहे. शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण नमो भगवते शनेश्वराय हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि रुईची 11 पानं देवाला वाहा, सुख प्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास तुला रास. तुला राशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे. आज एखाद्या आपल्या नेहमीच्या पठडी सोडून असलेल्या क्षेत्रामध्ये आपण नाव गाजवाल, त्यामुळे आपलं अधिक कौतुक होईल. आपल्यापैकी जे कोणी किराणा माल व्यावसायिक आहेत त्यांना उत्तम आवक झाल्यामुळे समाधानी असतील. शुभ रंग हिरवा आणि शुभ अंक 5. आज भगवद्गीतेमधला 12वा अध्याय आपण वाचावा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा समाधानकारक आहे, चैतन्यकारक आहे. आज काहीतरी नवीन उमेद किंवा नवीन काहीतरी पदार्पण करावं असं आपल्याला वाटेल आणि ते निश्चित यशस्वी असेल. आपल्यापैकी जे कोणी राजकारण किंवा राजकीय क्षेत्रात आहेत त्यांना काहीतरी चांगली जबाबदारी मिळेल आणि त्यामुळे ते समाधानी होतील. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 1. आज शनि अष्टक हे स्तोत्र वाचावं, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास धनुरास. धनुराशीकरता आजचा दिवस हा भरभराटीचा आहे. आज आपल्या मनातली वास्तू खरेदीची किंवा जमीन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. आपल्यापैकी जे जमीन खरेदी विक्री व्यवहार करणारे किंवा घर खरेदी विक्री व्यवहार करणारे त्यांना उत्तम असा कालावधी प्राप्त आहे. राशीकरता शुभ रंग लाल आहे आणि शुभ अंक 5. आज आपण नमो शनेश्वराय हा मंत्र 108 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मकर रास. मकर राशीकरता आजचा दिवस हा छप्पर फाडके आनंद देणारा आहे. आपल्यापैकी जे कोणी कीर्तन क्षेत्राशी निगडित आहेत त्यांच्याकरता सुसंधी प्राप्त होणार आहे, उत्तम आनंद मिळणार आहे. आज राशीकरता शुभ रंग भगवा आणि शुभ अंक 7 आहे. आज आपण श्री शनेश्वर कोणस्थाय नमहा हा मंत्र 47 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कुंभ रास. कुंभ राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आणि थकाधकीचा आहे. काही कायदेशीर बाबींमध्ये आपल्याला गुंतावं लागल्यामुळे आपण दिवसात थकून जाल, पण दिवसाच्या उत्तरार्धामध्ये त्याच गोष्टीत मिळालेल्या यशाने आपण सुखी व्हाल. शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 5 आहे. आज आपण नमो गजाननाय नमहा हा मंत्र 30 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास मीन रास. मीन राशीकरता आजचा दिवस हा समृद्धीचा आहे, भरभराटीचा आहे आणि आनंदाचा आहे. आपण शिक्षकी पेशामध्ये जर असलात तर आज काहीतरी बढती आणि बदलीचा योग संभवतो, त्याचा आपण लाभ घ्या. राशीकरता शुभ रंग भगवा आणि शुभ अंक 4 आहे. आज आपण सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा
16 वेळा जप करा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्याल. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. राम या नामामध्ये शक्ती आहे, राम या नामामध्ये ताकद आहे, राम या नामामध्ये प्रचिती आहे. आणि म्हणूनच राम ह्या नावाचा उच्चार हा पिशाच्यांना पळवून लावण्याकरता होतो. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पूसा महापातक नाशन. रामप्रभूंचं नाम हे पातकांचा नाश करणार आहे, अशा या रामप्रभूंच्या बालपणातली कथा. साधारणतः 14 वय असताना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या सगळ्यांचा जन्म एकाच दिवशीच आहे, त्यामुळे फक्त वेळेमध्ये फरक असल्यामुळे रामप्रभू हे काही वेळानी वयानी मोठे आहेत. म्हणजे ज्येष्ठ भ्राता असल्याचा मान काही वेळानं वयानं मोठा असल्यामुळे रामप्रभूंकडे आला. राम आणि नंतरचा लक्ष्मण. दशरथ राजा आणि कौसल्या राणी या दोघांचा पुत्र म्हणजे रामप्रभू रामचंद्र. दशरथ राजा आणि सुमित्रा राणी यांचा पुत्र म्हणजे लक्ष्मण. रामप्रभू म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार आणि लक्ष्मण म्हणजे साक्षात शेषांचे अवतार. या दोनही अवतारांनी यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत म्हणजे सज्जनांचा ऱ्हास, यज्ञयागाचा नाश आणि संस्कृतीच्या अधपतनाचा मार्ग थांबवण्याकरता अवतार घेतलेला आहे. आज आपण जी कथा पाहणार आहोत ती रामप्रभूंच्या शौर्याची कथा पाहणार आहोत. दशरथांना राम लक्ष्मण अतिशय प्रिय आणि दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये राजर्षी विश्वामित्रांचा प्रवेश झाला. विश्वामित्र हे रामांचे गुरु, वसिष्ठ हे रघुवंशाचे गुरु आणि विश्वामित्रांचं स्वागत झालं. सज्जनम प्रथमं वंदे, ऋषीवरांचं स्वागत झालं आणि दशरथांच्या राज्यामध्ये अशा उत्तम अशा अयोध्या नगरीमध्ये उत्तम असं स्वागत झालं, पाद्य पूजा झाली. आता ऋषीवर यांच्या येण्याचं कारण दशरथानं विचारलं. दशरथ राजा ऋषीवरांना विचारत आहेत, ऋषीवर आज माझ्याकडे आपलं येणं झालं, काय कारण आहे, काय पाहिजे आपल्याला, आपण जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे, आपण मागावं आणि मी हो म्हणावं. राजा मी मागीन ते मला देशील. रघुवंशातली रीत होती, रघुवंश की रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. ही रघुकुलाची रीत आहे, त्यामुळे आपण जे मागाल ते मला दिलंच पाहिजे, किंबहुना ते देण्याकरता मी कटिबद्ध आहे. विश्वामित्रांच्या मनातला मागणीचा जोर किंवा मागणीचा त्वेष आता वाढला. आशादायक वातावरण निर्माण झालं, कारण विश्वामित्र जे मागणार होते ते देताना दशरथाला तितकं सोपं जाणार नव्हतं. काय मागणार होते विश्वामित्र?
आपल्याला प्रसिद्ध गाणं माहिती आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, विश्वामित्रांनी मागितले. आणि आता देण्याचं वचन दिलेले दशरथ राजे दिग्मूढ झाले, चेहऱ्यावरचे आनंदी भाव अचानक कोमेजले, करारी असलेली मुद्रा क्षणार्धात बदलली आणि दशरथांनी आपल्या पायाकडे बघायला सुरुवात केली. कारण स्वतःचा प्राण मागत असल्याप्रमाणे दशरथांना भास झाला आणि दशरथांना वाटलं की आता माझा राम द्यायचा. आपल्या देहातनं जेव्हा राम जातो आपण म्हणतो की तो देह अचेतन बनतो. माझा राम जेव्हा इथून जाईल तेव्हा मी अचेतन होईल. ऋषीवर, हे सोडून आपण काही मागू शकत नाही का? अन्य काही मागा, राज्यापैकी काही मागा, सेवक मागा, दासदासी मागा, यज्ञाकरता साहित्य मागा, पाहिजे ते मी तुम्हाला देऊ शकतो, देतो, देईन. विश्वामित्रांनी आठवण करून दिली, राजा तुम्हाला वचन दिलंय, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर तुझं वचन तू आज मोडतोयस. आणि रामप्रभूंकडे दशरथ बघतायत, रामप्रभूंकडे विश्वामित्र बघतायत, रामप्रभू दोघांकडे बघतायत. कारण एकीकडे ऋषी आज्ञा म्हणजे गुरु आज्ञा आणि एकीकडे पितृ आज्ञा किंवा पितृ वडिलांच्या मनामध्ये निर्माण होणारे भाव. आज्ञाधारक पुत्राचा काम इतकंच, वडिलांनी दिलेला आदेश आणि गुरुनं दिलेला आदेश त्याचं तंतोतंत पालन करणं एवढाच उद्देश. आणि राम प्रभू लक्ष्मणाकडे बघतायत, लक्ष्मण रामाकडे बघतोय, कारण जिथे राम तिथे लखन हे सूत्र होत. आणि अत्यंत दुःखी मनानं विश्वामित्रांना दशरथ राजाने असा हात खुणेनं केला, घेऊन जा. कशा करता, कारण काय, रामाला का नेताय, प्रश्न विचारला. दशरथा घाबरू नकोस, तुझ्या रामाला मी कशा करता नेतोय याचं कारण यज्ञामध्ये विध्वंस करणाऱ्या दैत्यांपासून आमचा बचाव करण्याकरता आम्ही रामाला नेतोय. दशरथ राजा म्हणतो, माझा पोर कोळा आहे, माझा पोर लहान आहे, त्या बलाढ्य दैत्यांसमोर त्याचा निभाव कसा लागेल? विश्वामित्रांनी सांगितलं, राजा तुझ्या पुत्रामधली क्षमता मी ओळखतो, मी म्हणून रामाला मागितलं. आणि रामाच्या चेहऱ्यावरचं तेज असं प्रखर होतं, कोणत्याही प्रकारची भीती, कोणत्याही प्रकारचा मनामध्ये संदेह नव्हता. माझ्या गुरूंच्या आज्ञेनं मी त्या दैत्यांचं निर्दालन निश्चित करीन असा आविर्भाव त्या रामाच्या चेहऱ्यावरती बघितला. दशरथाने आणि दशरथांच्या सुद्धा मनामधला भीतीचा लेश निघून गेला. दशरथांचा ऊर गर्वानं भरून आला आणि माझा राम ज्या कारणाकरता जातोय ते कार्य निश्चित पूर्ण करून येईल याचा विश्वास दशरथांना प्राप्त झाला. आणि दशरथांनी रामाला आदेश दिला, रामानं दशरथांना वंदन केलं, तिथल्या सर्व ज्येष्ठांना वंदन केलं, वसिष्ठ ऋषींना वंदन केलं, विश्वामित्रांना वंदन केलं आणि राम आणि लक्ष्मण दिसेनासे झाले. कशा करता, गुरुसेवे लागी जाणे. गुरुसेवेकरता दोघंजण त्या वनामध्ये गेले आणि त्या वनामध्ये आश्रम बघितले आणि या आश्रमामध्ये
यज्ञ कार्यामध्ये दैत्य त्रास देत होते, दैत्य अनागोंदी माजवत होते, दैत्य अनाचार करत होते, आणि सहज बघता बघता एक पांढऱ्या दगडासारखा एक ढीग दिसला. वनातून चालत असताना लक्ष्मणाने आणि रामाने विचारलं, गुरुवर्य हा ढीग कसला आहे? गुरुनी सांगितलं, रामा हा ढीग म्हणजे पर्वत नव्हे बरं, हा ढीग कसला आहे? धर्म कार्य करत असताना जे ऋषीवर ज्यांची हत्या दैत्यांनी केली त्यांच्या हाडांपासून बनलेला हा डोंगर झालाय. तुला कशाकरता बोलवलं? तर या दैत्यांपासून, या यज्ञाचं रक्षण करण्याकरता तुला बोलवलेलं आहे. एवढी वाक्य ऐकली मात्र आणि राम प्रभूंचा त्वेष अशा प्रकारचा निर्माण झाला आणि नंतरच्या काळात राम प्रभूंना विश्वामित्रांनी सर्व प्रकारच्या युद्धनीतीचं शिक्षण दिलं. लक्ष्मण आणि राम तरबेज झाले आणि नंतर त्या यज्ञाजवळ फिरकण्याची कोणत्याही दैत्यांची हिम्मत झाली नाही. असं कार्य वयाच्या 14व्या वर्षी रामप्रभूंनी केलं. हे उत्तम कार्य करणं हे रामप्रभूंना शक्य आहे, कारण ते अवतारी पुरुष होते. आज स्वतःच्या शक्तीची जर आपल्याला जाणीव निर्माण झाली तर आपणही अशा प्रकारचं दैदिप्यमान धर्मकार्य करू शकतो. धर्मकार्य करण्याकरता आपल्या गुरूंचा आशीर्वाद, गुरुप्रतिनिष्ठा, आपल्या माता पित्यांचा आशीर्वाद आणि ध्येयनिष्ठा जर असेल तर अशा प्रकारचं उत्तम गुरुकार्य आपल्याकडून संपन्न होतं असा संदेश या कथेतून प्राप्त होतो. धर्मकार्य देशकार्य करण्याकरता आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे. देव देश अन धर्मापायी प्राण घेतलं हाती, आपल्या सीमेवरती जे जवान उभे असतात या थंडीच्या दिवसामध्ये किंवा तिथे असलेल्या अत्यंत कमी तापमानामध्ये सुद्धा आज जीवाची बाजी लावून ते सैनिक उभे असतात, त्यांना जी प्रेरणा प्राप्त होते ती एकच, आपल्या भारत मातेच्या रक्षणाची. आज वार शनिवार, हनुमंतांचा वार, हनुमंतांचा एक उत्तम श्लोक म्हणूया आणि आजच्या भागाची सांगता करूया. मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बजरंग बलि हनुमान की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आज दिनांक 9 जानेवारी 2022, वार रविवार, पौष शुद्ध सप्तमी. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आनंदमय आहे, परंतु आपल्याला नवीन संधी देणार आहे.